हॅलो फ्रेंड्स मी अस्मिता अस्मिताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण गणेश चतुर्थी स्पेशल रेसिपी बघणार आहोत मावा मोदक गणपती बाप्पाला मोदक खूप आवडतात म्हणून आज आपण मिल्क पावडरचा उपयोग करून इन्स्टंट मावा मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत त्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते बघूयात एक कप मिल्क पावडर घेतली आहे अर्धा कप दूध वन थर्ड कप पावडर शुगर एक पिंच लेमन येलो फूड कलर हा ऑप्शनल आहे तुम्ही याला स्किपही करू शकतात एक चमचा साखरयुक्त विलायची पावडर दोन चमचे मनुके दोन चमचे साजूक तूप आणि केशर लागेल एका पॅनमध्ये साजूक तूप मी टाकलं अर्धा कप दूध मी टाकणार आहे आता गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे दूध गरम झालं की त्यामध्ये मी केशर टाकणार आहे दूध गरम झालेलं आहे आता त्यामध्ये केशर टाकूयात केशरमुळे रंग खूप छान येतो मोदकला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे दूध दुधाला उकळी आलेली आहे छान त्यामध्ये आता आपण फूड कलर टाकूयात मिक्स करून घेऊयात व्यवस्थित गॅसची फ्लेम आता आपण लो करून देऊयात आणि हळूवारपणे मिल्क पावडर टाकून घेऊयात एकदम टाकायची नाही आहे नाहीतर गाठी होतात हळूवार टाकायची आहे थोडी थोडी आणि हलवत राहायचं आहे पटकन हे मोदक अगदी झटपट तयार होतात अवघ्या दहा मिनटात मोदक बनवून रेडी होतात फक्त काळजी घ्यायची आहे मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स करायची आहे गाठी न होऊ देता या पद्धतीने तुम्ही बघू शकतात थोडी थोडी टाकत जायची आहे आणि हलवत राहायचं आहे मिश्रण एक पाच ते सहा मिनटात हे मिश्रण घट्ट होतं खूप जास्त वेळ लागत नाही घट्ट होण्यासाठी त्याचा मावा लगेच बनतो तुम्ही बघू शकतात मिश्रण घट्ट होत आहे पॅनच्या कडाही सोडायला लागलेलं आहे मस्त मावा रेडी झालेला आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करून देऊयात आणि याला बाऊलमध्ये काढून घेऊयात मावा मी बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे त्याला पूर्णतः थंड होऊ देऊयात यामध्ये आता आपण एक चमचा विलायची पूड टाकूयात मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मिल्क पावडर ही चवीला गोड असते त्यामुळे साखर मी फक्त दोन ते तीन चमचे टाकणार आहे साखर आपण दुधामध्ये पण ॲड करू शकतो सुरुवातीलाच पण त्यामुळे मिश्रण हे खूप चिवट होतं आणि घट्ट व्हायलाही खूप वेळ लागतो म्हणून मी हे मिश्रण गार झाल्यावरच त्यामध्ये साखर टाकते आहे साखर व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे मोदकाचा एक छोटा मोल्ड मी घेतला आहे मार्केटमध्ये मिळतो हा सगळीकडे त्यालाही आपण आता तूप लावून घेणार आहोत म्हणजे चिपकणार नाही मोदक करताना एक छोटासा गोळा घेऊन आपण आता साच्यामध्ये भरणार आहोत थोडं हाताने प्रेशर देऊन दाबायचं आहे मोल्डमध्ये मिश्रण टाकल्यानंतर म्हणजे त्याला शेप खूप छान येतो मोदकाचा आणि आता आपण बंद करून घेऊयात आणि एक्स्ट्राचा जो पार्ट असेल तो काढून घेऊयात एक छोटासा होल करायचा आहे आतमध्ये स्टफिंग भरण्यासाठी मनुका आपण यामध्ये ठेवणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स आतमध्ये टाकू शकतात मोदकाच्या आणि बंद करून द्यायचं आहे पुन्हा पुरश एक्स्ट्रा जेही काही असेल तो काढून घ्यायचा आहे आता आपण मोदकचा मोल्ड उघडूयात बघा किती मस्त मोदक बनलेला आहे आणि ह्याच पद्धतीने आपण सर्व मोदक तयार करून घेऊयात तुमच्याकडे जर मोदकचा मोल्ड नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीने हातावरही मोदक बनवू शकतात आणि डिझाईन करायची असेल तर एक टूथपिक घेऊन तुम्ही त्यावर डिझाईन करू शकतात फक्त प्रेस करायची आहे टूथपिक सर्व बाजूने ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकतात असं केल्यानेही मोदकला छान डिझाईन दिसते साता नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीने डिझाईन बनवू शकतात मोदकाच्यावर केशर मी दुधामध्ये भिजून ठेवलं होतं ते आता मी मोदकाच्यावर लावते आहे बघा किती आकर्षित दिसतो आहे मोदक ते लावल्यानंतर मावा मोदक बनवून रेडी आहेत खूप झटपट होतात हे मोदक बनवायला खूप सोपेही आहेत तुम्ही आठवडाभरही यांना फ्रीजमध्ये ठेवू शकता तरी हे छान राहतात कशी वाटली रेसिपी रेसिपी आवडली असेल तर माझं अस्मिताज किचन हे चॅनल लाईक करा तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका धन्यवाद